शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भारतीय जनता पार्टी की ओर से शहर के जनता को आए बड़े बिजली बिल के विरोध में राज्य के सरकार के खिलाफ आंदोलन किया गया। कोरोना संक्रमण के चलते केंद्र और राज्य सरकार की ओर से 3 महीनों के लॉकडाउन की घोषणा की है। इन 3 महीनों में ऊर्जा मंत्रालय की ओर से किसी भी नागरिक को बिजली का बिल नहीं दिया था। विभाग की ओर से बताया गया था कि एवरेज बिल, मगर पहले ही लॉकडाउन दर्द सह रही जनता को अनलॉक में आए बिल से और दर्द दे दिया है। शहर के ज्यादातर जनता को दुगने से भी ज्यादा बिल आने की बात भाजपा की ओर से की जा रही है। कुछ ही दिन पहले शहर अध्यक्ष प्रवीण दटके ने पत्र परिषद लेकर ऊर्जा मंत्री नितिन राउत से मांग की थी कि 3 महीनों के बिजली के बिल को माफ किया जाए, नहीं तो मध्य प्रदेश की धरती पर योजना बनाई जाए, नहीं तो भव्य आंदोलन किया जाएगा। इसी तर्ज पर सोमवार को भाजपा की ओर से सभी मतदान क्षेत्र के बिजली कार्यालय के सामने आंदोलन किया गया। दक्षिण नागपुर के तुकड़ोजी पुतला स्थित बिजली कार्यालय के सामने विधायक मोहन मते, विधायक नागुगानार के नेतृत्व में यह आंदोलन बिल माफ करने का निवेदन अधिकारी को दिया गया। इस समय दक्षिण नागपुर अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे और स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके उपस्थित थे। खरा अर्थ में अपना सगळ्यांना माहित आहे का, कोविड सारखा हा कोरोना सारखा दुर्धर आजार आज चीन मधून भारतात आणि संपूर्ण जगात जो फोफावलेला आहे। खऱ्या अर्थानं अमेरिकेसारखे राष्ट्र, युरोप सारख्या कंट्रीज आज या कोरोनामुळे त्रस्त आहे आणि अशा परिस्थितीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरू केल्यानंतर सगळे देश, संपूर्ण देश हा कर्फ्यूग्रस्त होता। संपूर्ण देशातली आवाजाही बंद होती, लोक आपापल्या कामात जात नव्हते, सगळं देश ठप्प झाला होता। आणि अशा काळात जे सरकारी अधिकारी आहे, जे सरकारी कर्मचारी आहे, ते सोडून जे अन्य लोक आहेत, जे ह्या हातावरून दुसऱ्या हातावर खाणारे लोक आहेत, प्रायव्हेट काम करणारे लोक आहेत, ॲटो चालक आहेत, नाभिक समाजाचे लोक असो किंवा जे सरकारच्या व्यतिरिक्त जो समाज आपापले पोट भरण्याचं साधन, त्यांचा जो व्यवसाय होता हा व्यवसाय बंद पडला होता, ठप्प पडला होता। आणि त्याच्यामुळं आज आपण पाहतोय अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, नागपूर शहरातच नाही तर देशात लोकांना खाण्याची व्यवस्था होत नव्हती, लोक उपाशी मरू नये अशी भावना सगळ्या लोकांची असल्यामुळं आज नागपूर शहरात 6 कम्युनिटी किचन भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चालवले। अनेक गोरगरीब लोकांना त्यांचं ते उपाशी राहू नये म्हणून आम्ही चिंता केली, अनेक लोकांना आम्ही किट वाटल्या। आणि अशा परिस्थितीत राज्य शासनाने ज्या पद्धतीनं डायरेक्ट 3 महिन्याचं बिल, हे विजेचं बिल, ॲव्हरेज बिल त्यांनी पाठवलं, खऱ्या अर्थानं जे लोक आज घरी होते, आपण एकीकडे हे म्हणतो की कुठलाही किरायदार असो त्यांनी घरमालकाला पैसे द्यायचे नाही, भाडं द्यायचं नाही, परंतु इलेक्ट्रिक बिल देताना आपण त्यांना ज्या पद्धतीचं बिल दिलं आहे, ॲव्हरेज बिल दिलं आहे, आणि ॲव्हरेज बिल जे दिलं आहे त्या दिवल्याच्या माध्यमातून हा सामान्य जनतेला भुर्दंड आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश शासनानं या 3 महिन्याचं बिल हे 100 रुपये दर त्यांनी ठरवला, त्याच पद्धतीनं आपल्या राज्य शासनानं हा बिल जर बिल आपलं नसतं दिलं किंवा 100 रुपये बिल प्रत्येकाला दिलं असतं तर निश्चितच त्याचा एक फायदा झाला असता। परंतु आज आपण हे शासन पाहतो आहे, या राज्य शासनानं या सामान्य जनतेचे कंबर तोडण्याचं काम हे केलं। खऱ्या अर्थानं या नागपूरचे पालकमंत्री जे ऊर्जा मंत्री आहे त्यांना याची जाणीव पाहिजे होती। खऱ्या अर्थानं हे सरकार, 3 पायाचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, पूर्ण देशात आज आपण जगात पाहतो आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोनाग्रस्त या राज्यात आहे। आणि त्याच्यामुळं आम्ही सरकारला विनंती करतो, मागणी करतो की त्यांनी हे बिल एकतर माफ करावं किंवा कमीत कमी दर ह्या सामान्य जनतेकरता आकारावे। ते जर त्यांनी केलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जनआंदोलन करू, तीव्र आंदोलन करू, असं मी आपल्या वतीनं जाहीर करतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।